हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती साजरी करण्यात आली. सालाबादप्रमाणे छत्रपती शिवरायांची जयंती तिथीनुसार भगवा चौक येथे ॲडव्होकेट पंकज गोरे यांच्या संकल्पनेतून साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, मा जिजाऊ, बाजीप्रभू देशपांडे, मावळा, हिरकणी, तानाजी मालुसरे अशा विविध वेशभूषांमध्ये बालकांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. यावेळी बालकांनी विविध वेशभूषा साकारत छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखं अभिवादन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांसोबत असणारे मा जिजाऊ, मावळे, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे तसेच इतर त्यांचे साथीदार यांचा इतिहास आजच्या पिढीला माहीत व्हावं यासाठी शिवसेनेच्या वतीनं पालकांना आवाहन केलं होतं की आपल्या पाल्यांना विविध वेगवेगळ्या प्रकारची वेशभूषा करून त्यांना या स्पर्धेमध्ये सहभागी करावे. या आव्हानाला प्रतिसाद देत आज चिमुकल्यांनी उत्स्फूर्तपणे या वेशभूषा स्पर्धेत सहभाग नोंदवला. धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे. तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा औचित्य साधून शिवकालीन वेशभूषा स्पर्धेचे आयोजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आले होते. यासाठी 50 ते 60 नावे भगवा चौक शिवसेना कार्यालयात नोंदणी झाली होती. कालपर्यंत 35 ते 40 दरम्यान हे स्पर्धक इथपर्यंत येणार होते आणि आपण आज बघतोय 22 ते 25 स्पर्धक हे स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या सर्वांना माहिती आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मावळ्यांनी, मा जिजाऊंनी, त्यांच्यासोबत इतर अनेक व्यक्तिमत्व असे होते की त्यांनी राजांसोबत काम केलं. त्या सर्वांचा वेशभूषा करण्याचं आपण आव्हान स्पर्धकांना केलं होतं. त्याच्याच निमित्ताने आज या स्पर्धेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल, हिरकन्याचा रोल, शिवकन्या, जिजाऊ, बाजीप्रभू तसेच मावळा, तानाजी अशा पद्धतीने वेगवेगळ्या वेशभूषात वेगवेगळे वय वर्ष 4 ते वय वर्ष 14 वयोगटातील मुलं आज सहभागी झाले. त्याचा आनंद आज सर्व धुळेकर बांधवांनी, बंधू भगिनींनी नक्कीच घेतला. ही स्पर्धेची आमची पहिली वेळ होती. इथून पुढे आम्ही ज्या ज्या गोष्टी आणखी कराव्या लागेल आणि जास्तीत जास्त स्पर्धक कसे सहभाग होतील याचा आमचा प्रयत्न असेल. या मागचा आमचा हेतू आणि उद्देश एवढाच की आजच्या मुलांना कुठेतरी मोबाईलचं व्यसन लागलेलं आहे, त्यापासून त्यांचं लक्ष दुसरीकडे वेधले जावे, जुना इतिहास मुलांना आकलन व्हावा, त्यांची स्टेज ड्रेनिंग व्हावी, त्यांना एक स्टेज उपलब्ध व्हावे यासाठीच खास करून ही स्पर्धा आयोजित केली. त्यामध्ये मोठ्या संख्येने पालकांनी देखील विद्यार्थ्यांना इथपर्यंत घेऊन आले. त्या सर्वांचं मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने धन्यवाद, आभार व्यक्त करतो आणि या सर्व बालकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.